मुसळधार पावसामुळे वर्धा नदीला पूर आल्याने अखेर मध्यरात्रीपासून तालुक्यातील पिपरी गावाचा संपर्क तुटलेला आहे. या गावाला बेटाचे स्वरूप प्राप्त झाले असून या परिसरातील पिपरी या गावासह कोची व घोणाड या गावातील गावकरी आपापल्या गावातच अडकलेले आहे. पिपरी गावाच्या मागच्या भागातील घरापर्यंत पुराचे पाणी आले असून पिपरीवरून भद्रावती शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावर 2 किलोमीटर पर्यंत पाणी पसरले असल्यामुळे दळणवळण पूर्णपणे ठप्प झालेले आहे. शासकीय अधिकाऱ्यांनाही या तिन्ही गावात पुरामुळे जाणे शक्य नसल्यामुळे केवळ मोबाईलवरून या गावांशी ते संपर्क साधून पूरस्थितीवर लक्ष ठेवून आहे. वर्धा नदीचे पाणी सारखे वाढतच असल्यामुळे गावकऱ्यांनी जनावरांचा चारा व आवश्यक ते सामान सुरक्षित ठिकाणी हलविणे सुरू केले आहे. तर पूर लवकर ओसरावा यासाठी गावकऱ्यांनी गावातील मंदिरांमध्ये भजन सुरू केलेले आहे. भद्रावती तालुक्यात अद्यापही पाऊस सुरूच असल्यामुळे पूरस्थिती तीव्र होण्याचा धोका कायम आहे. देशातील व राज्यातील घडामोडी रोज सर्वात आधी बघण्याकरिता न्यूज BHD चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनला ऑलवर सेट करा आणि बघा मराठी बातम्या रोज सर्वात आधी.